ही जी बनावट शिवसेना आहे आहे डुप्लिकेट चोरांचं मंडळ चोर मंडळ चोर कोल्हापूरमध्ये बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावरती एक टीका केली त्यावेळी त्यांनी एक वाक्य वापरलं आणि त्यानंतर चालू अधिवेशनामध्ये चांगलाच गदारोळ माजला संजय राऊतांचं हे वाक्य होतं ही, ही बनावट सेना आहे डुप्लिकेट आहे चोरांचं मंडळ आहे हे विधीमंडळ नाही तर चोर मंडळ आहे आणि या वाक्याने चांगलाच गदारोळ झाला त्याचबरोबर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संजय राऊतांविरुद्ध हक्कभंग आणला जावा अशी मागणी करण्यात आली आपण हक्कभंग या ठिकाणी सुमोट दाखल करून घ्यावा आणि संजय राऊतांवर आजच्याच ऍक्शन सभापती मोदी झाली पाहिजे त्यामुळे संजय राऊतांबाबतीत घडलेलं हे प्रकरण नेमकं का काय आहे त्याचबरोबर हक्कभंग म्हणजे काय तो कसा आणला जातो त्यामागील कारण काय असतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या राज्यभर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रा सुरू आहे या दरम्यान ही यात्रा कोल्हापूरमध्ये असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर एक टीका केली आणि आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे शिंदे गटावरती टीका करताना यावेळी संजय राऊत म्हणाले होते की हे चोरांचं मंडळ आहे विधिमंडळ नाही तर हे चोरांचं मंडळ आहे आणि राऊतांच्या या स्टेटमेंट नंतर विरोधकांच्या हातात आयतो कोलीत कोलित मिळालं यावेळी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडून त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली गेली आणि यामध्ये आणखी विशेष ते म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे देखील यावेळी संजय राऊतांच्या विरुद्ध बोलले यावेळी अजित पवार म्हणाले की अशा प्रकारे कोणत्याही राजकीय नेत्याला एखाद्या व्यक्तीला किंवा नागरिकाला अशा प्रकारे चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार नाही त्याचबरोबर याकडे पक्षाच्या व्यतिरिक्त देखील गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे कारण यावेळी प्रत्येकानं शिस्त पाळणं आणि नियम पाळणं गरजेचं असल्याचं चा अजित पवार म्हणाले आणि याच प्रकरणामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं आणि या गोंधळा दरम्यान एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे हक्कभंग म्हणजे काय आणि हा हक्कभंगाचा प्रस्ताव कशा प्रकारे आणला जातो तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पाच आणि एक हजार चौऱ्याण्णव या कलमांनुसार विशेष अधिकार देण्यात आले आहेत हे विशेष अधिकार आहेत संसदेतील आणि विधीमंडळातील लोकप्रतिनिधींना आणि या विशेष अधिकारांमधीलच एक अधिकार आहे तो म्हणजे हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा अधिकार हाच अधिकार विधानसभेने नेमलेल्या अभ्यास किंवा चौकशी समितीला देखील असतो त्यामुळे या विशेष अधिकाऱ्यांना धक्का लावणारं वक्तव्य अथवा वर्तन एखादी व्यक्ती संस्था किंवा समूह करू शकत नाही त्याचबरोबर विधीमंडळ किंवा संसदेच्या एखाद्या सदस्याने विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मांडलेले आपले विचार उच्चारलेले शब्द याला संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या बाहेर आव्हान देता येत नाही अशा प्रकारे कुणी त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरती हक्कभंग आणला जातो त्यामुळे अशा प्रकारे सभागृहाचा किंवा सभागृहातील एखाद्या सदस्याचा अवमान झाल्यास हा अवमान तेथील सभागृह सभापती किंवा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला जातो आणि अशा प्रकारे झालेला अवमान हा चार प्रकारे निदर्शनास आणून दिला जातो यामध्ये सभागृह समितीचा अहवाल याचिका विधानसभा सचिवांचा अहवाल त्याचबरोबर विधीमंडळाच्या सदस्याकडून आलेली तक्रार आता पाहूयात अशा प्रकारची एखादी हक्कभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावरती कशा प्रकारे प्रक्रिया होते अशा प्रकारचा हक्कभंग प्रस्ताव सादर करताना या प्रस्तावावरती एकूण सदस्य संख्येच्या एक पाठिंबा आहे यावेळी तब्बल एकोणतीस सदस्यांनी या समर्थनार्थ उभे राहायला हवं तरच हा हक्कभंगाचा प्रस्ताव पारित होतो याशिवाय अशा प्रकारचा हक्कभंग प्रस्ताव आणताना या संदर्भातील नोटीस सभागृहाला अगोदरच द्यावी लागते त्याचबरोबर ज्या लोकांनी हा हक्कभंगाचा प्रस्ताव आणलाय त्यांना त्याविषयी ते माहिती द्यावी लागते की हा हक्कभंग कोणाविरुद्ध आहे त्याचबरोबर हा कशा संदर्भात आहे अशा प्रकारे त्यानंतर हक्कभंग करणाऱ्याला एक नोटीस पाठवली जाते आणि त्यानंतर या हक्कभंग ज्याच्यावरती कारवाई करण्यात आली त्याला समोर यावंच लागतं आणि अशा प्रकारचा हक्कभंगाचा प्रस्ताव विधीमंडळामध्ये मंजूर झाला तर संबंधित व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार देखील सभागृहालाच असतो यामध्ये संबंधित आरोपी हा तिराहित असेल तर त्याला समज देण्यापासून अशा कोणत्याही प्रकारची शिक्षा सुनावण्याचा अधिकार सभागृहाला आहे मात्र हा, हा हक्कभंग प्रस्ताव जर सभागृहातील एखाद्या विरोधात असेल तर त्याला यावेळी समज दिली जाते किंवा त्याला सभागृहातून निलंबित केलं जात परंतु अशा प्रकारे हक्कभंग करणाऱ्या बाहेरील व्यक्तीवर मात्र दंड त्याचबरोबर तुरुंगवास आणि अशा प्रकारची कोणतीही कारवाई होऊ शकते मात्र अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यापूर्वीच हा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान सभापती यांनी स्वीकारला तर हा प्रस्ताव समितीकडे जातो आणि या या समितीच्या निर्णयावरती पुढे व्यक्तीला काय शिक्षा होणार हे देखील अवलंबून असत तर मंडळी ही होती हक्कभंग प्रस्तावाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या लेट्सअप डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या